संजय सुपन वराडे न्यूरोफिजिशियन मी नाशिकला मागच्या 25 वर्षापासून प्रॅक्टिस करतोय आणि मागच्या 12 वर्षापासून आम्ही सुपन हॉस्पिटल आणि न्यूरोलॉजी इन्स्टिट्यूट या नावाने हॉस्पिटल सुरू केलं आहे. हे हॉस्पिटल अत्यंत चांगल्या ठिकाणी म्हणजे मध्यवस्तीत आहे, मुंबई नाक्याला लागून आहे, ज्यामुळे पेशंटला पोचायला त्रास होत नाही. हॉस्पिटलला बऱ्यापैकी प्रशस्त असं पार्किंग पण आहे, ज्यामुळे लोकांना गाडी पार्क करायला सुद्धा त्रास होत नाही. मी मागच्या 25 वर्षामध्ये मालेगाव, धुळे, शिर्डी, कोपरगाव, संगमनेर आणि लोणी या ठिकाणी सर्व ठिकाणी मी सेवा देत आहे. तिथे जाऊन महिन्यात एकदा आणि बाकी सर्व दिवस मी नाशिकला सोपान हॉस्पिटल व न्यूरोलॉजी इन्स्टिट्यूटलाच असतो. सोपान हॉस्पिटल या हॉस्पिटलचे नाव हे माझ्या वडिलांचे, कारण माझे वडील म्हणजे माझे बॅकबोन आणि ते आता सध्या तर काही नाही, पण हॉस्पिटल जेव्हा मी सुरू केलं त्यावेळेला माझे वडील जिवंत होते. हॉस्पिटलचं ओपनिंग सुद्धा वडिलांनीच केलं आणि त्याच्यामुळे हॉस्पिटलचे वडिलांची पुण्याही आमच्या सर्व हॉस्पिटलच्या स्टाफवरती आहे आणि माझ्यावरती सुद्धा आहे आणि अशीच राहतो. हॉस्पिटल 12 वर्षापासून सुरू केल्यापासून आतापर्यंत आम्हाला कुठलाही प्रकारचा त्रास झालेला नाही. सर्व स्टाफ, पेशंट्स, पेशंट्सचे नातेवाईक सगळ्यांनी व्यवस्थितपणे कोऑपरेशन दिलं आहे आणि आमचं नावलौकिक केलेलं आहे. आमच्याकडे येणारा पेशंटकडून जनरली पेशंट टू पेशंट, जो पेशंट चांगला होऊन गेला त्या तो पेशंट पुढच्या वेळेस येताना एक किंवा दोन पेशंट घेऊनच येतो. एवढं सोपान हॉस्पिटलचं नावलौकिक झालं आहे या 3 जिल्ह्यांमध्ये, नाशिक, धुळे, नगर आणि जळगाव. हॉस्पिटलला 50 हॉस्पिटल आमचं हे 50 बेडला आहे. त्यामध्ये आय सी यू आहे, नंतर सेमी आय सी यू आहे, प्रायव्हेट वॉर्ड आहे, सेमी प्रायव्हेट वॉर्ड आहे, जनरल वॉर्ड आहे सोबतच. आणि हे जे आय सी यू आहे, सेमी प्रायव्हेट वॉर्ड, वॉर्ड हे सगळे सुसज्ज यंत्रणा तिथे आहे. आय सी यू मध्ये कुठल्याही प्रकारचं असं इन्स्ट्रुमेंट नाही की जे आय सी यूला लागणारं इन्स्ट्रुमेंट आमच्या हॉस्पिटलला नाही, त्यामुळे पेशंटला चांगल्या प्रकारची सेवा हॉस्पिटलमध्ये मिळतेच. सोबतच आय सी यूमध्ये तज्ज्ञ स्टाफ आहे, इंटेन्सिव्हिस्ट आहे, ॲनास्थेटिस्ट आहे, 24 तास आणि एकदम अनुभवी स्टाफ तिथे आय सी यूमध्ये रुग्णसेवा करत असतो 24 तास. रिकव्हरीमध्ये सुद्धा सारखंच आहे, सर्व फॅसिलिटीज रिकव्हरीमध्ये सुद्धा आहेत. नंतर प्रायव्हेट वॉर्ड, सेमी प्रायव्हेट वॉर्ड, जनरल वॉर्ड इथे सुद्धा अनुभवी आणि तज्ज्ञ स्टाफ आहे. आमच्याकडील डॉक्टरांची टीम सुद्धा अत्यंत अनुभवी आणि शिक्षित आहे. आमच्याकडे आम्ही मागच्या 7 वर्षापूर्वी पॅरालिसिसच्या रुग्णांसाठी स्ट्रोक युनिट फॉर्म केलं, स्ट्रोक युनिट तयार केलं. स्ट्रोक युनिट म्हणजे काय की स्ट्रोकचा ज्याला पॅरालिसिस झाला त्याने पहिल्या 3 ते 4 तासाच्या आत हॉस्पिटलला पोहोचावे. 3 ते 4 तासाच्या आत हॉस्पिटलला जर पेशंट आला तर आम्ही त्याचा 5 ते 10 मिनिटांमध्ये सिटी स्कॅन होतो आणि सिटी स्कॅन झाल्यानंतर त्या पॅरालिसिसच्या ट्रीटमेंटच्या बाबतीत जर तो योग्य क्रायटेरियामध्ये बसला तर आम्ही एक इंजेक्शन आहे पॅरालिसिससाठी ते पेशंटला देतो. आणि हे इंजेक्शन जे आहे हे जागतिक आरोग्य यंत्रणेने सुद्धा सांगितलं आहे की पेशंट 3 ते 4 तासाच्या आत तुमच्याकडे आला तर तुम्ही द्यायला पाहिजे. हे इंजेक्शन दिल्यानंतर 75% रुग्ण 2 आठवड्यामध्ये पूर्ण नॉर्मल होतात. 10 ते 15% रुग्णांना थोडासा वेळ लागतो, काही महिने जातात. तर हे 10 ते 15% जे रुग्ण आहे यांच्यासाठी मग आमच्याकडे स्पेशल अजून ट्रीटमेंट आहे 10-12 दिवस गेल्यानंतर, ज्याला आपण रिहॅबिलिटेशन फिजिओथेरपी म्हणतो. आणि त्यांना हातापायाला कडकपणा येतो त्याच्यासाठी आम्ही बोटॉक्सचं इंजेक्शन देतो, जेणेकरून पेशंटला व्यायाम करताना वेदना होणार नाही, हातपाय कडक राहणार नाही. तर हे आमचं स्ट्रोक युनिटचं उद्दिष्ट आहे. आणि या स्ट्रोक युनिटमध्ये मी, आमचे फिजिशियन, 2 नर्सिंग स्टाफ, 2 वॉर्ड बॉय आणि 2 RMOs आहे. पेशंट येताबरोबर ही सर्व टीम पेशंट सोबत जाऊन या सगळ्या गोष्टी 5 ते 10 मिनिटात सगळं आटोपून पेशंटला ट्रीटमेंट सुरू होते. तर जवळपास आतापर्यंत आम्ही 400 रुग्णांवरती ट्रीटमेंट दिलेली आहे आणि बऱ्यापैकी रिस्पॉन्स चांगला आलेला आहे. दुसरी हॉस्पिटलची युनिक गोष्ट म्हणजे आमच्या इथे तज्ज्ञ आणि एक्सपिरियन्स हँड आणि मायक्रोव्हॅस्क्युलर सर्जन आहे. आता हँड आणि मायक्रोव्हॅस्क्युलर सर्जन म्हणजे काय, आपला पुढे कामगार आहे किंवा काही कारणांनी उसाच्या मशीनमध्ये पेशंटचे बोट तुटले किंवा इथून हात तुटला,
तर तो हात किंवा ते बोटं 2 तासाच्या आत आमच्या हॉस्पिटलला रुग्णासाठी घेऊन यायचे. आमचे हँड अँड वॅस्क्युलर सर्जन ते पूर्ण जशीच्या तसे जोडून देतात, पण 2 तासाच्या आत हा पार्ट आमच्या हॉस्पिटलला पोहोचला पाहिजे. आणि असे खूप हात जोडलेले आहे आम्ही इथे रुग्णांचे. आणि असे हे तज्ज्ञ डॉक्टर अमित वराडे नाशिकला सोपान हॉस्पिटलला सेवा देत आहे. यांच्याकडे बाहेरच्या देशामधून सुद्धा पेशंट येतात आहे हाताच्या ट्रीटमेंटसाठी. दुसरे तज्ञ डॉक्टर म्हणजे प्लास्टिक सर्जन. एखाद्या पेशंटला मार लागला, चेहऱ्याला इंजुरी झाली, आता हे प्लास्टिक सर्जन ऑपरेशन करून पेशंटचा चेहरा एकदम व्यवस्थित राहायला पाहिजे याची काळजी घेतात. तिसरे आमच्याकडे जे आहेत ते ऑर्थोपेडिस्ट, जे ट्रॉमा म्हणजे ऍक्सिडेंट होऊन पेशंट येतात, हाड तुटलेले पेशंट येतात, त्यांच्यावरती हे ट्रीटमेंट करतात. दुसरी गोष्ट हे जॉईंट रिप्लेसमेंट पण करतात. आणि हे पण त्यात खूप अनुभवी आणि तज्ज्ञ आहे. त्यांनी आमच्याकडे खूप शस्त्रक्रिया केल्या आहेत. यासोबतच आमच्याकडे इंटेन्सिव्हिस्ट आहे, फिजिशियन आहे, अनास्थेटिस्ट आहे, जे की फुल टायमर आमच्याकडे असतात. सोबतच आम्ही पोटाचे विकार, छातीचे विकार, हृदयाचे विकार यावर सुद्धा ट्रीटमेंट आमच्याकडे अव्हेलेबल आहे. आणि ते पण अनुभवी आणि तज्ज्ञ डॉक्टरांकडून. दुसरी गोष्ट म्हणजे आमचं हॉस्पिटल मेडिक्लेम कंपन्यांसोबत अटॅच आहे. उदाहरणार्थ MD इंडिया, स्टार, मेडिसिस, जेनिस आणि खूप अशा कंपन्या आहेत की ज्यांच्याशी आमचा टायअप आहे. सोबतच आता पुढच्या 2 ते 3 महिन्यामध्ये आमचं हॉस्पिटल ISP, CNP काही मोठ्या मोठ्या कंपन्यांशी टायअप होणार आहे. त्यामुळे ह्या रुग्णांना आमच्या हॉस्पिटलमध्ये सेवा देण्याचं भाग्य आम्हाला मिळणार आहे. आणि ते सुद्धा योग्य दरामध्ये. आणि सगळा अनुभवी स्टाफ आहे, प्रेमळ स्टाफ आहे. आतापर्यंत आम्हाला नातेवाईकांकडून बऱ्यापैकी लेटर्स आले की तुमचा स्टाफ इतका चांगला आहे, असे लेटर्स लोकांनी लिहून दिले आहे, तोंडावर सुद्धा म्हटलेले आहे. त्यामुळे आमच्या स्टाफचं सुद्धा आम्ही कौतुक करतो. आमचे कन्सल्टंट खूप चांगले आहे. कॉम्प्लिकेशन रेट काहीच नाही. पेशंटला ऑपरेशन करा, ट्रीटमेंट करा, जे आहे ते पहिले पेशंटचं आम्ही काउन्सिलिंग करतो. पेशंटला पूर्ण क्लिअर माहिती देतो की तू भाऊ तुझा आधार असा आहे, याला इतके दिवस लागतील, इतके दिवस धोकेदायक असू शकतो, ट्रीटमेंटला एवढा खर्च लागणार आहे, याच्यानंतर तुम्हाला घरी गेल्यानंतर हे सर्व करावं लागेल, असं पेशंट ज्या दिवशी ऍडमिट होतो त्या दिवशी पेशंटला पेशंटच्या नातेवाईकांना सर्वांना आम्ही काउन्सिलिंग करून सांगतो. त्यामुळे हॉस्पिटलमध्ये नातेवाईक, डॉक्टर्स किंवा हॉस्पिटल स्टाफ याच्यामध्ये कधीही क्लॅशेस झालेले नाही. अशा प्रकारचे रुग्णसेवा आम्ही देत आलो आहे आणि भविष्यात सुद्धा आम्ही ही रुग्णसेवा देत येणार आहे. दुसरी गोष्ट आमच्या इथे कॅन्टीन आहे. कॅन्टीन हायजेनिक कॅन्टीन आहे. पेशंटला एकदम चांगल्या प्रकारचा फूड आणि तेही विना याने शुल्क घेतात. पेशंटला आम्ही 6 मील देतो. सकाळी नाश्त्यापासून तर संध्याकाळी डिनरपर्यंत, चहापर्यंत प्रत्येक पेशंटला फ्री ऑफ कॉस्ट फूड मिळते. भविष्यात आमचं प्लॅनिंग असं आहे की असंच एक्सपांड करून 200-bed हॉस्पिटल आम्हाला बनवायचं आहे काही वर्षातच. आणि त्यात सर्वात मोठा प्लॅन राहील रिहॅबिलिटेशन सेंटर, ज्याची आज नितांत आवश्यकता आहे. प्रत्येक पेशंट रुग्णाला 60 ते 70 वर्षानंतर भविष्यात रिहॅबिलिटेशन किंवा फिजिओथेरपी म्हणतात हे लागणारच आहे. नंतर काउन्सिलिंग हे लागणारच आहे. आणि बाहेरच्या देशात ह्या गोष्टी खूप वर्षापासून चालू आहे. आपल्या देशामध्ये ह्या गोष्टी आता सुरू झाल्या आहेत. मी आशा करतो की आपण किंवा आपल्या कोणी ओळखीचे रुग्ण असतील ज्यांना आमची आवश्यकता आहे तर आपण जरूर आमच्याकडे पाठवा. आम्ही आणि आम्हाला त्यांची सेवा देण्यासाठी आम्हाला एक चान्स द्या. अतिशय कमी दरामध्ये आम्ही आमची सेवा इथे देत आहे. धन्यवाद.